नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी एफ विनर या यूट्यूब चॅनलवर। शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे की जुनी पेन्शन योजना राहणार आहे कायम। 1 नोव्हेंबर 2005 नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केली होती। राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 नियुक्त अनुदानित विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे। शिक्षक व पदवीधर आमदारांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक पार पडली होती। दिनांक 10 जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 सेवा शर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी केली होती। या अधिसूचनेत सुचविल्याप्रमाणे राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नियुक्त हजारो मुख्याध्यापक शिक्षक सोबतच शिक्षकेतर कर्मचारी यांची जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार संकटात येणार होता। विधी व न्याय विभागाने ही अधिसूचना रद्द करण्यास हरकत नसल्याचे कळविले आहे। त्या पार्श्वभूमीवर ही अधिसूचना रद्द होण्याचा निर्णय झाला। त्यानुसार विशेष बैठकीत शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी ही अधिसूचना रद्द करत असल्याचे सांगितले। याबाबत विभागाने असे किती कर्मचारी आहेत याची माहिती एकत्रित करावी व त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे याची छाननी करून अहवाल वित्त विभागात सादर करावा अशा सूचना शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिल्या होत्या। त्यानंतर आता राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून या योजनेला अडथळा ठरणारी 10 जुलै 2020 अधिसूचना मागे घेतली आहे। राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 बदल सुचवणारी अधिसूचना 10 जुलै 2020 रोजी प्रसिद्ध केली होती। या अधिसूचनेनुसार अनुदानित विनाअनुदानित अंशतः अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता। त्याला राज्यातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांच्या संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता। परंतु आता जुनी पेन्शन योजना कायम राहणार आहे। शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जोडले राहा। त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच आमच्या ब्लॉगला भेट द्यायलासुद्धा विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे।